नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण श्रवण करणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय चोवीसावा गुणवत्तीचे आगळे तेज श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री कुलदेवताय नम श्री गुरुभ्य नम श्री पुरुषोत्तमाय नम नारायण म्हणाले लक्ष्मी आता या अध्यायात अधिक मासातील व्रतांच्या पुण्याईमुळे माणसाला कसे नवे तेज प्राप्त होते याबद्दलची एक कथा मी तुला सांगतो ती ऐक पूर्वी वीरबाहू नावाचा एक महान प्रतापी राजा होता त्याची राणी यशोमती अतिशय सुंदर आणि राजाची खूपच आवडती होती वीरबाहूच्या राज्यात सदैव सुखशांती नांदत होती राजाचा मंडण नावाचा प्रधान मोठा चतुर गुणी आणि कारभारात सदैव तत्पर असा होता सारा कारभार मंडण प्रधानावर सोपवून वीरबाहू राजा अगदी निष्काळजीपणाने राहत होता तो आपल्या सुंदर राणीच्या सहवासात नेहमी विलासात दंग असायचा पुढे एकदा अधिक मास आला मंडण प्रधानाची पत्नी गुणवती सहजच राणी यशोमतीच्या भेटीला आली होती त्या दोघींच्या गप्पा गोष्टी झाल्यानंतर गुणवती यशोमतीला म्हणाली राणी सरकार आता अधिक मास आला आहे या महिन्यात स्नान दान व्रत नियम वगैरे पुण्यकर्मे केली पाहिजेत आपण दोघीही ती व्रते करू म्हणजे आपल्या जीवनाचे सार्थक होईल त्यावर राणी यशोमती मोठ्या एटीने तिला म्हणाली अगं गुणवती कशाचा तो अधिक मास कसली ती त्यातील व्रते दाने आणि नियम काय करायची ती पुण्यकर्मे म्हणे जीवनाचे सार्थक होईल बाई ग हे आम्हाला एवढं राजवैभव मिळालेलं आहे भरपूर संपत्ती आहे दोन राजपुत्र आहेत राजाचे माझ्यावर हे एवढं जीवापाड प्रेम आहे कशाचं काय कमी आम्हाला मग तू सांगतेस त्या अधिक मासातील व्रते दाने नियम करून जीवनाचे आणखी कोणते सार्थक करायचे आहे मला ती व्रते दाने पुण्यकर्मे कोणी करावीत जे लोक दरिद्री आहेत ज्यांना संपत्ती सुख नाही ज्या पती पत्नीचे एकमेकांवर प्रेम नाही जे लोक नेहमी दुःखी कष्टी असमाधानी आहेत त्यांनी आपल्या जीवनाचे सार्थक होण्यासाठी ती व्रते करावीत तुला वाटलं तर तू ती व्रते दाने पुण्यकर्मे कर मी कशाला उगीस ती व्रते स्नाने दाने नियम करून शरीराला कष्ट देऊ यशोमती राणीने ती अधिक मासातील व्रते दाने यांची केलेली अवहेलना आणि दारिद्र्याने ती व्रते करावीत असा मारलेला टोमणा ऐकून गुणवती अस्वस्थ झाली पुढे ती काहीच न बोलता तेथून निघून गेली गुणवतीने मात्र अधिक मासातील ती व्रते दाने नियम यथाशक्ती निष्ठापूर्वक पाळली त्यामुळे तिला समाधानाचे एक आगळेच तेज प्राप्त झाले तिचा चेहरा सदोदित तजेलदार टवटवीत झाला तिचे डोळे सदैव काजळ घातल्याप्रमाणे दिसू लागले तिच्या कपाळावर हळदी कुंकू आणि भांगात गुलाल भरलेला सतत दिसू लागला ती रात्रंदिवस आनंदी तेजस्वी समाधानी अशी दिसू लागली यशोमती राणीने मात्र अधिक मासातील एकही व्रत दान नियम काहीच केले नाही ती सदैव विलासात लोळत राहिली अधिक मास व्रते दाने करणाऱ्या स्त्रियांची ती कुचेष्ठा करू लागली ती म्हणाली बायांनो लवकर मोक्षपदाला जा बरं पदलोकात त्या पुरुषोत्तमाने दिलेले सुख मला येऊन सांगा हो अधिक मास व्रतांच्या केलेल्या त्या कुचेष्ठांचा परिणाम म्हणा किंवा त्यापेक्षाही ते त्या ते ते तेराव्या विना सूर्यसंक्रांतीच्या महिन्यातील विशिष्ट वातावरणात आरोग्याचे नियम न पाळता केलेल्या अतिविलास कर्माच्या आरोग्यदृष्ट्या झालेल्या दुष्परिणामांमुळे म्हणा यशोमती राणीची प्रकृती एके दिवशी अचानक एकदम बिघडली आणि तिला सपाटून ताप भरला राणी तापाने एकदम बेशुद्ध पडली ती वार्ता कळताच राजवाड्यात खूपच धावपळ झाली औषधोपचाराला काय कमी होते परंतु काही केल्या राणीला आराम वाटेना अखेर तीन दिवसांनी राणी शुद्धीवर आली ती उठून बोलू लागली अशावेळी प्रधानपत्नी गुणवती राजवाड्यात यशोमती राणीला भेटायला आली होती पण गुणवतीला पाहताच यशोमती राणी एकदम खवळून उठली आणि संतापून ती गुणवतीला म्हणाली माझी ही दुखण्याची अवस्था पाहून सगळ्या मंडळींना काळजी लागली होती पण तू मात्र दुष्टच आहेस खुशाल डोळ्यात काजळ घालून भांगी गुलाल भरून आणि तोंडात पानाचा विडा रंगवून एटीत मला भेटायला आलीस तुझ्या तोंडावर चिंतेची काहीच छटा नाही साज शृंगार करून नट्टापट्टा करून तू मला भेटायला आलीस निर्लज्ज स्त्रिये मी राणी आहे तू माझ्या सेवकाची सेविका आहेस तुला काहीच दुःख वाटत नाही जा इथून निघ मला यापुढे तुझे हे तोंड पावत नाही चालती हो इथून यशोमती राणीचे हे बोलणे ऐकून गुणवती थक्कच झाली ती बिचारी निमूटपणे निघून गेली आणि घरी जाऊन रडत बसली मंडन प्रधानाने गुणवतीची खूप समजूत घातली राणीने दुखण्याच्या भरात तुला हकलून दिले तिचे बोलणे मनावर घेऊ नकोस हे पतीचे समजुतीचे बोलणे ऐकून गुणवती म्हणाली अहो पण मी काय मुद्दाम नट्टापट्टा करून गेले होते का माझे हे विढ्याने रंगलेले तोंड भांगी शेंदूर आणि हा माझा टवटवीत चेहरा काजळ कुंकू हे आगळे तेज मला अधिक मास व्रताच्या पुण्याईने लाभले आहे हे, हे त्या राणीने ओळखले नाही माझा अपमान करून मला हकलून दिले याला काय म्हणावे गुणवतीचे हे बोलणे चालू असतानाच तेथे राजाचे शिपाई आले आणि त्यांनी प्रधान आणि गुणवती यांना तुरुंगात पाठविण्याची राजांनाच दाखविली त्या पुढे कोणाचे काय चालणार मंडन प्रधान आणि गुणवती यांनी गुपचूप निमुटपणे ती आज्ञा पाळून तुरुंगवास पत्करला तुरुंगात असतानासुद्धा गुणवतीने आपले अधिक मास व्रतनियम चालूच ठेवले उद्यापनही केले त्यामुळे तिला आणखी तेज प्राप्त झाले होते पुरुषोत्तमाच्या कृपेने तिकडे राजा वीरबाहू याला मात्र निरनिराळे दृष्टांत होत होते वीरबाहू राजा अस्वस्थ झाला त्याच्या मनात नेहमी येई राणी यशोमतीच्या सांगण्यावरून आपण मंडन प्रधानाला आणि गुणवतीला कैदेत टाकले हा अन्यायच केला आहे या विचाराने तो बैचेन होई राणीच्या दुखण्याच्या वेळी गुणवती मुद्दाम नट्टापट्टा करून कशाला येईल मग वीरबाहू राजा मुद्दाम तुरुंगात जाऊन गुणवतीला पाहू लागला तर प्रत्येक वेळी तिच्या त्या चेहऱ्यावर आगळे तेज त्याला दिसून येईल ते तिचे काजळ घातल्यासारखे काळेभोर तेजस्वी डोळे भांगी शेंदूर विडा रंगवल्यासारखे सततचे सुटूक ओठ वगैरे मग एके दिवशी वीरबाहू राजा यशोमतीला एकांतात म्हणाला तुझ्या सांगण्यावरून मी प्रधान मंडन आणि त्याची पत्नी गुणवती यांना तुरुंगात टाकले खरे पण तुरुंगात सुद्धा ती गुणवती तिचे ते अधिक मासातील व्रते नियम पाळीत आहे आणि त्या व्रतांच्या प्रभावाने तिचे ते आगळे तेज खुलत आहे काहीतरीच काय सांगता म्हणे तिला ते आगळे तेज अधिक मास व्रताच्या प्रभावाने लाभले आणि तेज आणखी खुलत आहे अहो ती गुणवती नाटकी आहे मुद्दाम नट्टापट्टा करून ती मला हिणवीत असते चला बरं आपण तुरुंगात जाऊन समक्षच तिच्या त्या प्रभावी आगळ्या तेजाचे तांबे पितळ उघडे करू चला असे बोलून राणी यशोमती राजासह थेट तुरुंगात गेली तेथे तिने गुणवतीला पाहिले तो काय खरंच तिचे ते आगळे तेज खुललेले मग यशोमतीने आपल्या दासींकडून गुणवत्तीचे ते तोंड स्वच्छ धुवून घेतले पुन्हा पुन्हा धुतले तरी तिच्या डोळ्यात काजळ भांगी शेंदूर आणि ओट पुन्हा लाल सुटू तो चमत्कार पाहून यशोमती राणीची खात्री झाली अधिक मास व्रत पालनाचे महत्त्व तिला पटले आपण त्या व्रताची कुचेष्टा केल्याचे फळही कसे आपणाला मिळाले हे तिच्या ध्याने आले नंतर यशोमतीने गुणवत्तीची क्षमा मागून त्या उभयंतांना तुरुंगातून सोडून त्यांचा सन्मान केला आणि पुढे यशोमती राणीही अधिक मास व्रते करू लागली नारायण म्हणाले लक्ष्मी आता पुढील पंचवीसाव्या अध्यायात मी तुला त्या यशोमती राणीप्रमाणेच एका अधमाला कशी उपरती झाली याची कथा सांगणार आहे ती तू शांतपणे ऐक ओम नमो भगवते वासुदेवाय नमः